की औरंगजेब तुमचा बाप होता, औरंगजेबाचं उदात्तीकरण त्या ठिकाणी केलं जातंय. रात्री 10 नियम साऊंडचा असताना रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत तिथं घोषणा दिल्या जातात. सरकार याच्यावर काही कारवाई करणार आहे का नाही, हा माझा या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून सरकारला प्रश्न. सभापती महोदय, असं मी इथल्या इथे नाही करू शकत. सभापती महोदय, माझा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. संभाजीनगर मध्ये काय झालंय दादा, की जे आपलं संभाजीनगर नामकरण शहराचं झालं आणि हे झाल्यानंतर संभाजीनगरात एक आंदोलन चालू आहे, या आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर फडकवले गेले आणि औरंगजेबाचे पोस्टर फडकवल्या गेल्यानंतर तिथे जे भाषण झालं ते रेकॉर्डवर आहेत की औरंगजेब तुमचा बाप होता, औरंगजेबाचं उदात्तीकरण त्या ठिकाणी केलं जात आहे. रात्री 10 नियम साऊंडचा असताना रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत तिथं घोषणा दिल्या जातात. उपोषण हे सांगितलं जातं आणि त्या मंडपातच जेवण बिर्याणी केली खाल्ली जाते. आणि खऱ्या अर्थ सगळ्यात महत्वाचं आहे की भाषणं असे केले जातात की औरंगजेब तुमचा बाप होता, औरंगजेब नसता तर तुम्ही नसता, अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं. मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अशा पद्धतीने जे उपोषण चालू आहे, बाकीच्या उपोषणाला पोलीस 5 मिनिटाला परवानगी देत नाही, ताबडतोब गुंडाळून टाकतात आणि 4-4 दिवस उपोषण करते. रात्री 12-12 वाजता सुद्धा घोषणा दिल्या जातात साऊंडवर त्या ठिकाणी आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जातं. मला असं वाटतं अशा पद्धतीनं सरकार याच्यावर काही कारवाई करणार आहे का नाही, हा माझा या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून सरकारला प्रश्न. संभाजीनगर नाव केंद्र सरकारने घोषित केल्यापासून मोठ्या प्रमाणात काही जणांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया येणं आणि हे म्हणतात तसं आक्षेपार्ह संताप आणणाऱ्या प्रतिक्रिया सुरू आहेत. शासन याची आजच्या आज दखल घेईल, कारण हे एका बाजूने जरा नीट कायद्याचा अभ्यास केला तर देशद्रोहापर्यंतही जाईल, पण ते लांब राहिलं. पण हे म्हणतात तसं कुठल्याही अशा तऱ्हेच्या धरण्याला उपोषणाला एका विशिष्ट वेळेनंतर मुदतवाढ देता येत नाही, 1 तासाची, 3 तासाची, 1 दिवसाची. मी माननीय गृहमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आणून देतो आणि आजच्याच कारवाई होईल.